नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आत्ता मी तुम्हाला नगरची अहमदनगरची खाऊगल्ली दाखवणार आहे। तर चला तुम्हाला दाखवते। चला आता रस्त्याने चाललेलो आहोत आम्ही, धुले राजा, त्याच्यानंतर पोखरणा ज्वेलर्स वगैरे, साईदीप, मूलचंद आणि आता सर्जीपुरा चौक लागेल पुढे। आता सर्जीपुरा चौक आहे हा, पुढं पुढं जाताना करजवाला बेकरी लागेल, त्याच्यानंतर मेडिकल आहे, सरळ पुढे पुढे जायचं। पुढचा मेन चौक कापड बाजार राहा लागेल। आता पुढे बाटा शोरूम येईल, लक्ष्मी मिसळ, पुढे पुढे जायचं। हा कापड बाजारचं रोड आहे, आतमध्ये खूप मोठमोठे दुकान आहेत कपड्यांचे, प्रत्येक वस्तू भेटेल तुम्हाला इकडे। आपली खाऊगल्ली जवळजवळ आलेली आहेच, संध्याकाळचे 9 नंतर दुकानं पूर्ण बंद होतात कपड्याची, अजून जे इलेक्ट्रॉनिकची दुकानं आहेत, फोनची वगैरे, सगळे दुकानं संध्याकाळी 9 नंतर बंद होतात आणि त्याच्यानंतर आपली खाऊगल्ली चालू होते। खूप लोक येतात रात्री 9 नंतर ते 12 वाजेपर्यंत असतं। खूप वेगवेगळ्या पदार्थ आहेत, तुम्हाला जे खायचे ते मी तुम्हाला आता दाखवतेच। जाताना मी एकदम फास्टमध्ये गेलेले आणि येताना मी तुम्हाला एक एक दुकान दाखवणार आहे, म्हणजे गाड्या लावलेल्या आहेत आणि टेस्ट पण खूप छान आहे। पावभाजी पण एकच नंबर भेटते, मी खूप म्हणजे खूपच आवडीने पावभाजी खात असते इथे येऊन। फालुदा, रबडी, सँडविच खूप छान प्रकारे बनवतात इथं आणि मेन म्हणजे खूप कमी पैशामध्ये भेटतं आपल्याला, जे दुकानामध्ये खूप महाग असतं ते इथं स्वस्तमध्ये देतात। चला तर तुम्ही आता बघतच असताल, खूप मोठमोठे ड्रेसेस दुकान वगैरे आहेत कपड्यांची, खूप लोक दिसत आहेत तुम्हाला, संध्याकाळचीच लोक येतात, संध्याकाळचं चालू होतं ते। तर आता मी परत पलीकडच्या साईडने तुम्हाला सविस्तर दाखवते एक एक दुकान। हे मधुराच्या साईडने म्हणजे शेवटच्या कॉर्नरपर्यंत चालू असले तर पूर्ण गाड्या लागलेल्या असतात। तर आता हे बालाजी पुलाव म्हणून आहे ही गाडी आणि भैरवनाथाची ही पण फालुद्याची गाडी आहे, भाजी पुलाव। तर बघा, प्रत्येक गाडीवर तुम्हाला लोक दिसतीलच थांबलेले, प्रत्येकांची ज्यांची टेस्ट ज्यांना आवडते, जिथं ज्यांना आवडते तिथं ते जाऊन खातात। तर हे आपला आनंद सँडविच, खूप एक नंबर सँडविच बनवतात हे, MG रोडला पण असते त्यांची गाडी। बघा, लहान मुले वगैरे पण येतात आणि हे काका आपले सोडा बॉटल म्हणून आहे ते विकतात। त्याच्यानंतर हे कैलास ODP वगैरे तुम्ही तर ऐकलंच असेल, तर आपले उडीद वडे वगैरे ते पण भेटते तिथे। हे रविराज पावभाजी पुलाव, हे पण खूप छान बनवतात, मी प्रत्येक ठिकाणी एकदा एकदा जाऊन आलेले आहेत। हे श्रीदेव म्हणून हा पण छान बनवतो पुलाव पावभाजी, इथे चायनीज मंचुरियन्स, चायनीज भजी वगैरे भेटतात। त्याच्यानंतर हे रबडी आईस्क्रीम वगैरे, आईस्क्रीम भेटते तो। त्याच्यानंतर ही गाडी दावणगिरी लोणीस पंची आहे मागची। आता मी पावभाजी खायला चाललेले आहे, जिथे मी पावभाजी बनवायला सांगितली होती, ऑर्डर दिली होती, तर तिथे चालले। खूप मागं गेले होते दाखवायला तुम्हाला, खूप छान आहे, खूप मस्त टेस्ट आहे आणि संध्याकाळचं निवांत सगळं एकदम शांत, दुकान वगैरे बंद झाल्यानंतर चालू होते खाऊगल्ली। तर मी ह्या ठिकाणी खात असते पावभाजी पुलाव, खूप छान बनवतात। बघा, खूप लोक बसायला पण जागा नाही आहे, एवढे लोक येऊन जेवतात इथे। पुलाव खूप मस्त असं बनवतात, झणझणीत, चरचरीत, भारी।
मुलगा कसा बघतोय पाव भाजीची पाव मस्त गरमागरम पाव भाजी गरमागरम पुलाव मी बघत होते थांबलेले नंबर साठी मला जागच नव्हती बसायला त्यानंतर एक जण उठल्यानंतर मग मी बसले पाव भाजी घेतली होती खूप छान अशी पाव भाजी लागते माझी फेवरेट आहे पाव भाजी खाते मी एक नंबर टेस्ट आहे माझी जशी फेवरेट आहे तशी कोणाकोणाची पाव भाजी फेवरेट आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाकोणाला आवडते पाव भाजी पाव भाजी खाऊन झाल्यानंतर मला फालुदा खायचा होता आणि शिवण्णा सोहळ्याला पण फालुदा घरी पार्सल न्यायचा होता मग मी दोन हाफ पार्सल घेतले आणि एक तिथंच घेतला होता तर तो फालुदा बनवताना व्हिडिओ शूट करत होतो तर मी बघत होते कसा बनवतोय काय समजा कधी आपण फालुद्याचं बिझनेस चालू केला तर बनवायला नको का त्याच्यामुळे बघत एकदम बारकाईने काय काय टाकतोय काय काय नाही खूप काय काय टाकत होता तो चेरी वगैरे काजू बदाम आईस्क्रीम तुमची इथं किती रुपयाला फालुदा भेटतो आमची इथं 60 रुपयाला फुल आहे आणि हाफ 30 रुपयाला आहे तर तुमच्याकडं किती रुपयाला आहे हे कमेंटमध्ये सांगा तर चेरी वगैरे टुटी फुटी टाकतोय आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचं किस चेरी झालाय आता फालुदा बनवून मी फालुदा खाते तर कशी वाटली आमची अहमदनगरची खाऊगल्ली तुम्ही पण नक्की या आमच्या खाऊगल्लीमध्ये टायमिंग असतो संध्याकाळी 9 ते 12 पर्यंत चालू असतं फालुदा वगैरे पावभाजी ते खूप छान छान मेनू भेटतात तिथे तुम्ही पण या आम्ही पण आलो आहोत आम्ही येतोच असू सारखं ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.